आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात शिक्षकांचं भीक मागो आंदोलन. जिल्हाधिकारी शिक्षण उपसंचालकांना दिलं निवेदन, काढला मोर्चा. सरकार आणि प्रशासन मुरदार झाल्यानं अखेर कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक विना अनुदानित तुकडी शिक्षक कृती समितीनं कोल्हापुरात भीक मागो आंदोलन केलं. कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक विना अनुदानित वर्ग तुकडी शिक्षक कृती समितीनं कोल्हापूर महापालिकेसमोर मोर्चाला आरंभ केला. सीपीआर नागाळा पार्क आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आला. मोर्चाच्या वतीने 6 मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि शिक्षण उपसंचालक लोहार यांना निवेदन देण्यात आलं. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन कृष्णात कांबळेसह प्रतिनिधी बरखतभाई पन्हाळकर. प्राप्त अनुदानित शाळेमध्ये अधिक तत्व नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना मान्यता देण्यात आली. या तुकड्या होत्या 5973. हा शासन निर्णय सांगतो की 2012-13 तुकड्यांना 4 वर्ष झाल्यानंतर मूल्यांकन करून 5व्या वर्षी 20% अनुदान द्यायला पाहिजे. या शासनाच्या 16-17 या कालावधीमध्ये या तुकड्यांना 4 वर्ष झाली, आणखीन त्या तुकड्यांचं मूल्यांकनही झालं नाही आणि 20%ही दिलं नाही. आमच्या तुकड्यांचं वय आज 6 वर्ष झालेलं आहे. आमच्या तुकड्यांना आज अनुदान 40% पाहिजे. या शासनाने त्या तुकड्याचं मूल्यांकनही केलं नाही, 20% अनुदानही दिलं नाही आणि 40%चा तर विषयच नाही. आम्ही नागपूर येथे आंदोलन केलं, त्याही ठिकाणी विनोद तावडे यांना सांगितलं की आम्ही या मध्ये तरतूद करू. आम्ही आर्थिक अधिवेशनामध्ये गेल्यानंतर विनोद तावडे साहेबांना भेटलो, त्याही ठिकाणी धरणे केलं. त्यांनी म्हटलं की आता आम्ही आर्थिक तरतूद नक्की करू. आणखीन आर्थिक तरतूद झालेली नाही. या आम्हाला पाळी काय आलेली आहे? आज 9000 शिक्षक या महाराष्ट्रामध्ये काम करायला लागले, 5973 आहेत आणि याचा कोणीही विचार करत नाही. ना शिक्षक आमदार करत नाही, ना मुख्यमंत्री करत नाही, ना अर्थमंत्री, ना विनोद तावडे. शिक्षण मंत्र्याकडे गेल्यानंतर ते सांगतात की अर्थमंत्र्याकडे जा, अर्थमंत्र्याकडे गेल्यानंतर ते सांगतात की शिक्षण मंत्र्याकडे जा. नेमका कुणाकडे जायचंय? हे सत्ता कुणाच्या हातामध्ये चालले आहे हेच कळायला पर्याय नाही. आम्ही 6 वर्ष झालं विना वेतन काम करतोय. आमचा विचार आज कुणीच करत नाही. आम्ही विना वेतन काम करायला लागलोय. उपासमारीची वेळ आली, आमचा विचार कुणी करणार आहे का नाही. आणि हे आता भीक मागायची वेळ या शासनामुळे आलेली आहे. आणि आता जर आमचा विचार नाही केला गेला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू. सर, आता या महाराष्ट्रामध्ये 2011-मध्ये, 2012, 2013 आणि 2014-मध्ये 50,000 शिक्षक या तुकडीवरती कार्यरत आहेत आणि या सगळ्या तुकड्या अनुदानित शाळेमध्ये अतिरिक्त नैसर्गिक वाढीच्या तुकड्या दिलेत. आणि या पद्धतीनं आम्हाला या आर्थिक अधिवेशनामध्ये तरतूद व्हावी आणि आम्हाला 40% अनुदान मिळावं ही आमची सगळं मंत्रिमंडळाला विनंती आहे.